मित्रांनो सहकुटुंब सहपरिवार या मालिकेच्या आजच्या भागामध्ये पूजा अंजीला म्हणते मला असं वाटतंय तू त्या साड्या घेतल्या नाही ना ते काम चांगलं केलं नाही तू तर चार साड्या घ्यायला हव्या होत्या कारण तो साडीवाला जे काही बोलला तू लगेच त्याच्या बोलण्यात आली आणि स्वतःच्या मनाला ते बोलणं लावून घेतलं तेव्हा अंजी म्हणते मला खरंच साड्या नको होत्या म्हणून मी त्या घेतल्या नाही तेव्हा अंजी आपल्या मनातील पशाबद्दलच्या भावना सगळ्या व्यक्त करते आणि म्हणते अगं तुम्ही कुणी नसताना ना ते तेव्हा पशा माझा खरंच मला भेटायला येतो माझ्याशी बोलतो माझ्याशी हसतो मला मिठीही मारतो तेव्हा अवनी इकडे तिकडे पाहू लागते आणि म्हणते म्हणजे प्रशांतचंही आईसारखं भूत झालं का हे पाहून अवनी घाबरते त्यानंतर पूजा म्हणते अंजे तू ह्या अवनीकडे ना लक्षच देऊ नको कारण ही काय बोलते कधी बोलते वेळ पाहून बोलते की नाही हे तिचंच तिला समजत नाही तेव्हा अवनी म्हणते मी काही खोटं बोलले का तेव्हा अंजी म्हणते मी दुकानात जाते कारण खूप काम आहे आणि त्याचबरोबर मला बाजारातही जायचंय तेव्हा अवनी म्हणते अंजू आपण तालुक्याला जाऊ आणि छान साड्यांची शॉपिंग करू अंजी तेथून गेल्यानंतर अवनी पूजाला म्हणते पूजा तुझं काय चाललंय ग सारखी मला खोडा घालत असते पूजा म्हणते मला असं वाटतं ना कधी कधी तू अंजीवर जळते तेव्हा अवनी म्हणते गप्पा बस मी कुणावरही जळत नाही असं म्हणून ती रागातच तेथून जात तेव्हा पूजा अवनी तेथून गेल्यानंतर म्हणते हा ना आमच्या घरातील अँडिकच पीस आहे काहीही असो पण माझ्या अंजीच्या चेहऱ्यावर स्माईल आलं ते पण साईटवाल तेच महत्वाचं आहे इकडे पशा हा गावात आलेला असतो तेव्हा तो मनातल्या मनात म्हणतो की माझी अंजी आत्ता कुठे असेल तर अंजी बाजारात आलेली असते भा पशा अंजीला पाहतो आणि मनातल्या मनात म्हणतो मनात माझ्या अंजीला आता मी त्या आजी बाबांकडे घेऊन जातो म्हणजे आमच्या जा दोघांचा सुखाचा संसार सुरू होईल लोकांना कळलं तर कळू देत अंजी भाजीवाल्याकडे जाते आणि भाज्यांचे रेट विचारत असते तेव्हा तो भाजीवाला म्हणू लागतो की अहो अंजू वहिनी तुम्हाला तर खूप दुःख झालं असेल ना पशा गेला वाईट झालं खूप अंजी त्याला काहीही उत्तर देत नाही त्यानंतर तो अंजीबरोबर बोलू लागतो अंजी म्हणते भाज्यांचे रेट मी विचार आहेत तेव्हा तो म्हणतो बहिणी तुमच्यासाठी ना भाज्यांचे रेट अर्ध्याने मी कमी केले आहेत तेव्हा अंजी आश्चर्याने त्याच्याकडे पाहू लागते तर पशाला त्या भाजीवाल्याचा खरा चेहरा समजतो तो इकडे म्हणतो की अंजे आता जर तू तिथे नसती ना जास्त माणसं नसती ना तर मी ह्या भाजीवाल्याला चांगलाच रेटून काढला असता कारण तो बघ तुझ्याकडे कोणत्या नजरेने बघतोय आणि तुझ्याशी कसा बोलतोय तर इकडे तो भाजीवाला म्हणतो अंजे यापुढे मी अजिबात तुझ्याकडून जास्त पैसे घेणार नाही आणि मागणार पण नाही तेव्हा त्या ते भाजीवाल्याचा नालायकपणा अंजी समोर येतो अंजी लगेच तेथे असणाऱ्या सगळ्या बायकांना आवाज देते आणि म्हणते इथे अर्ध्या किमतीमध्ये भाज्या भेटतात तुम्हाला घ्यायच्या का तेव्हा त्या ते ते हो म्हणतात आणि लगेच भाज्या निवडू लागतात त्यावरती तो भाजीवाला खूप घाबरतो आणि घामपोसतो तेव्हा अंजी म्हणते हे दादा आहेत ना ते समाजसेवा करायला लागले आहेत तुम्हाला जे हवं ना ते सगळं घ्या तर इकडे पशाला समजतं की अंजीने त्याचा डाव त्याच्यावरच उलटवला तेव्हा त्याला त्या ते भाजीवाल्यावर खूप हसू येत तर अंजी म्हणते आता दादा तुमचं ना एका मिनटामध्ये साफ होऊन जाईल ही ऑफर कधीपर्यंत आहे आम्हालाही सांगा तेव्हा भा त्या ते भाजीवाल्याला राग येतो तो, तो अंजीजवळ येतो आणि अंजीचा हात पकडतो अंजी रागात म्हणते तुझी हिंमत तरी कशी झाली रे माझा हात पकडायची तेव्हा तो अंजीचा दुसरा हातही पकडतो इकडे पशा अंजीला मदतीसाठी पुढे येत असतो परंतु पुन्हा तो मागे होतो कारण त्याला माहीत असतं की अंजी स्वतःचा बचाव नक्कीच करू शकतो तेव्हा अंजी आणि त्या भाजीवाल्यामध्ये खूप झटापट होते ते पाहून पशापुढे येणारच असतो तेवढ्यातच वैभव तेथे येतो आणि त्या भाजीवाल्याची गचंडीच पकडतो आणि त्याला दूर लोटतो तेव्हा वैभव त्याला लाथाबुक्क्यांनी खूप मारतो आणि त्याची चांगलेच धांदल उडवतो त्याचा तो गळा दाबत असतो ते पाहून अंजी खूप घाबरते अंजी म्हणते भाऊजी त्याला सोडा तो मरेल अशाने वैभव म्हणतो याला मरण्याचाच हक्क आहे याला मरू देत अंजी असाच असं म्हणून तो अंजीला सांगतो की अंजी अजिबात तू मध्ये पडू नकोस तेव्हा वैभवला ती ओढूनच इकडे आणते तेव्हा पशाला खूप बरं वाटतं पशा म्हणतो बरं झालं या भाजीवाल्याची चांगलीच वैभयाने तुला ऐकील तेव्हा पशा तेव्हा अंजी वैभवचा राग शांत करते घरी आल्यानंतर वैभव घरातील सर्वांना तो घडलेला प्रकार सांगतो सगळ्यांनाच अंजीची खूप काळजी लागते वैभव म्हणतो सूर्यादा आता ना यांना चांगली अद्दल घडवायला पाहिजे अवनी काळजीनेच विचारते वैभव जास्त दुखतकारे तुझं वैभव म्हणतो अगं मगाशी मारताने काहीच वाटलं नाही नंतर दुखायला लागलं हे त्यावरती ओमकार म्हणतो मला बोलवायचं ना मी चांगला तुडावला असता त्याला असं आपण आता किती किती लोकांना तुडवणार असं सूर्या म्हणतो अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा खूप चुकीचा असतो अंजे आता तू दोन हात करायला शिकायला हवं असं म्हणून अंजीला सगळेजण समजावून सांगतात सरिता म्हणते तुम्ही सगळ्यांनी आता गप्प बस त्यानंतर सगळ्यांनाच अंजीच्या सुरक्षेची खूप काळजी वाटू लागते तेव्हा सगळेजण आपापलं मत देऊ लागतात तेव्हा अवनी म्हणते अंजू तू असं कर काही दिवस घरातच थांब तेव्हा पूजा म्हणते अंजे उलट तू बाहेर पड ह्या भामट्या लोकांशी कसे दोन हात करायचे ना हे मी तुला शिकवते तेव्हा अंजी विचार करत असते आणि म्हणते अवनीचा निर्णय मला पटतोय मी काही दिवस घरातच थांबते इकडे अंजी बरोबर जो काही प्रकार घडला या विचाराने सूर्या खूप अस्वस्थ असतो त्याला काही सुचत नसतं रूममध्ये तो, तो सारखा एरझऱ्या घालत असतो म्हणून सरिता म्हणते हो तुम्ही असं स्वतःला त्रास करून नका घेऊ तेव्हा सूर्या म्हणतो हे बघ माझा अंजीवर खूप जीव आहे आणि घरातील सर्वांवरच पण पशा हा माझ्या काळजाचा तुकडा होता पशा का आपल्याला सोडून गेला असेल माझा पशा खूप निरागस होता तशी माझी अंजी ही खूप निरागस आहे मला ना लहानपणापासून फक्त माझ्या पशाची काळजी वाटायची आणि आताही पशाचीच काळजी वाटते असं म्हणून तो खूप भाऊक होतो आणि म्हणतो का गेला असेल आपल्याला पशा सोडून तेव्हा सरितालाही वाईट वाटतं पशाच्या आठवणीमध्ये हो सूर्याचे टोळे पान होते तेव्हा हे सगळं टेन्शन घेऊन छातीत जोराची कळ येते सूर्याला खूप त्रास होऊ लागतो सरिता त्याला पाणी प्यायला देते आणि घरातील सर्वांना आवाज देते अगोदर तेथे अवनी येते आणि सूर्याला होणारा तो त्रास पाहते म्हणते की मी लगेच वैभवला सांगते डॉक्टरांना बोलवायला तर दुसरीकडे पशा तात्याला नीट करत असतो पशाच्या हाताला जोरात चिमटा बसतो तेव्हा तो लगेच दादा असं ओरडतो तेव्हा पशाला खूप दादाची आठवण होते तो म्हणतो माझा सूर्यादादा काही संकटात तर नसेल ना माझ्या आईवडील म्हणजे माझा सूर्यादादा आहे त्याला सूर्याची खूपच आठवण होते त्यानंतर पशा हा तात्या घेऊन कुठेतरी बाहेर चाललेला असतो पण तात्या व्यवस्थित चालूच होत नाही म्हणून पशाला काळजी लागते तर इकडे डॉक्टर घरी आलेले असतात सूर्याला ते चेक करतात इंजेक्शन वगैरे देतात सूर्य झोपलेला असतो तर बाहेर सगळेजण विचारतात काय झालं आमच्या दादाला तेव्हा डॉक्टर सांगू लागतात की त्यांना स्ट्रेसमुळे चक्कर आली बाकी काही नाही नॉर्मल आहे तब्येत त्यांचं किडनी ट्रान्सप्लांट झालं होतं ना त्यामुळे त्यांना थोडा त्रास होतोय पण तुम्ही पथ्यपाणी आता पाळायला हवं फक्त घरचंच जेवण त्यांना द्यायचं तेव्हा पूजा म्हणते ठीक आहे मला सांगा ते पथ्यपाणी तेव्हा किडनी ट्रान्सप्लांट केली त्यावेळी जे पथ्यपाणी होतं ते आता पुन्हा सुरू करावं लागेल वरती डॉक्टर विचारतात त्यांना काही स्ट्रेस आहे का तेव्हा वैभव नाराज होऊन सांगतो की हो आमचा लहान भाऊ गेला ना त्यामुळे दादा खूप अस्वस्थ आहे त्यावरती सगळेजण रडू लागतात अंजी म्हणते हे सगळं माझ्यामुळे झालं आणि माझ्यामुळेच दादाला एवढा त्रास झाला डॉक्टर व्यवस्थित काळजी घ्यायला सांगून तेथून जातात पूजा म्हणते मी दादांसाठी गरमागरम खिचडी भात बनवते तर अवनीही तिच्या मदतीसाठी जाते त्यानंतर स्तरिता रडते आणि म्हणते यांनी काय स्वतःची अवस्था करून घेतली एवढा कशाला स्ट्रेस घ्यायचा असं म्हणून ती रडत असते त्यावेळी ओमकार आणि अंजी हे दोघेही तिला समजवतात इकडे सूर्या बरा झालेला असतो अंजी त्याला भेटायला येते आणि म्हणते अहो दाजी तुम्ही माझं का टेन्शन घेताय सूर्या म्हणतो तुला कोण म्हटलं की तुझं टेन्शन मी घेतोय म्हणून तर अंजी म्हणते तुम्ही मला माझ्या मोठ्या भावासारखे आहात तुम्ही टेन्शन घेताय हे मला समजतंय तेव्हा अंजी सूर्याला म्हणते की मी एवढी वाईट आहे का तेव्हा सूर्य म्हणतो अंजे तू आणि कशा माझा जीव आहेस त्यावरती अंजी म्हणते तुम्ही एवढा जीव लावताय ना म्हणूनच तुम्हाला त्रास होतो तेव्हा अंजी सूर्याकडे काळजीने पाहत असते तर मित्रांनो पुढील भागामध्ये अंजी घराबाहेर पडते एक माणूस तेथे येतो आणि अंजीच्या हाताला घाणेरडा स्पर्श करतो अंजीला ते समजतं अंजी खूप रागात त्याच्याकडे पाहते त्याच्या सणास सण कानाखाली मारते तेवढ्यातच वैभव आणि मामी तेथे येतात आणि सगळ्यांचीच धुलाई करतात आणि मामी दुसऱ्या लग्नाचा प्रस्ताव अंजी समोर ठेवतात अशाच मालिकेंची पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब